जय भवानी नवरात्र युवक मंडळ आणि शंकर बाबा महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संत गजानन महाराज पालखीचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. सालाबाद प्रमाणे यंदाही आषाढी वारीनिमित्त शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. शुक्रवारी 7 रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालयात जय भवानी नवरात्र युवक मंडळ आणि श्री शंकरबाबा महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पालखीचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. याचा शुभारंभ माजी महापौर महेश कोठे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रसिंह क्षीरसागर, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी माजी महापौर महेश कोठे यांनी आपले विचार मांडले. आज आपण पाहता इतकी मोठी गर्दी आहे, विशेषतः कृपेशन मित्रपरिवाराच्या वतीने सुद्धा दरवर्षी येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो. मला वाटतं यावर्षी तर 300 क्विंटलपेक्षा जास्त प्रसाद तयार केलेला आहे आणि सकाळपासून रात्रीपर्यंत सतत त्याने लोक इथे येत असतात आणि महाप्रसादाचा सुद्धा दर्शनाबरोबर महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेत असतात. यावेळी शंकरबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रुपेश, रतिकांत कमलापुरे, कुणाल बोंथल, सुनील वगैरे, हेमंत सवळे, अनिल वगैरे, सायण्णा कोळी, अंबादास कांबळे, सुजित माडे, सुमित कोळी, वैभव परीट, जयसिंह चव्हाण, तुषार म्हेत्रे आदींची उपस्थिती होती.